नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते प्रतीक्षाच्या रेसिपीज मध्ये। तर आज मी तुम्हाला तिळाची अगदी मऊ आणि भुसभुशीत अशी वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर ह्या रेसिपीसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुळाच्या पाकाची झंझट न करता अवघ्या 20 ते 25 मिनिटातच तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे। तर इथे बघा, अजिबात कडक झालेली नाहीये, एकदम मऊसूत ही बनून तयार होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने ही वडी खातील। आणि ह्या रेसिपीमध्ये आपण तीळ, गुळ आणि शेंगदाण्याचा वापर केला आहे, त्यामुळे ही रेसिपी हेल्दी देखील आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य काय काय लागेल ते बघूया। एक वाटी पांढरे तीळ घेतले, हे पॉलिश केलेलं नाही आहे, गावरान तीळ घेतले मी इथे, याची चव खूप छान येते। त्याच प्रमाणात आपल्याला लागेल एक वाटी शेंगदाणे। ज्या वाटीने मी तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीचे मापाने तुम्हाला इथे गुळाचं देखील माप सांगते। तर इथे चिरून घेतलेला 1/4 वाटी गुळ आहे। गुळाचं माप व्यवस्थित लक्षात असू द्या। 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे दूध लागेल, 4 ते 5 हिरव्या वेलच्याची पूड करून घेतली आहे आणि थोडीशी जायफळाची पूड आहे। त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं, शेंगदाणे, गुळ, तीळ आणि तूप हे 4 साहित्य महत्त्वाचं आहे रेसिपीसाठी। इतर 3 साहित्य नसले तरी चालतील, हे ऑप्शनल आहे। सर्वात अगोदर तीळ भाजून घ्यायची आहे। एकदा की पॅन गरम झाला की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो हीटवर आपण ही तीळ साधारण 2 मिनिटासाठी चांगली भाजून घेणार आहोत। जास्तीचा काही वेळ लागत नाही, 1.5 ते 2 मिनिटातच ही भाजून तयार होते। तर तुम्ही इथे बघू शकता रंगही बदलला आहे आणि तीळ थोडीशी उडायला सुरुवात झाली आहे। तर इथे समजून घ्यायचं, तीळ भाजल्या गेली आहे आणि भाजल्यानंतर हिचा छान खमंग स्वाद देखील येतो। भाजलेली तीळ थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते। अशी प्लेटमध्ये पसरून ठेवायची म्हणजे लवकर थंड होईल। आता पुन्हा पॅनमध्ये तिळाप्रमाणेच आपल्याला शेंगदाणे देखील खमंग भाजून घ्यायचे। पॅन एकदा की गरम झाला की गॅसची फ्लेम पुन्हा मी लो केली आहे आणि लो हीटवर साधारण शेंगदाणे भाजायला 3 ते 3.5 मिनिटं लागलेले आहेत मला इथे। तर बघू शकता अगदी व्यवस्थितपणे मध्यमाचेवर शेंगदाणे मी चांगले एकसारखे भाजून घेतले। आता शेंगदाणे भाजून होईपर्यंत तिळी देखील व्यवस्थित थंड झालेच आहे। आता शेंगदाणे थंड होऊ देऊया। आता थंड झालेले तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। झाकण लावून वाटून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीनं हे तीळ वाटून घेतले। खूप जास्त याची बारीक पावडर करायची नाही आहे, थोडेसे अख्खे तीळ दिसायला हवे। आता एका बाजूला हे वाटलेले तीळ काढून घेते। शेंगदाण्याचे टरफलं म्हणजे साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीनं मी खलबत्त्यामध्ये हलक्या हाताने कुटत याची साल व्यवस्थित निघते। हातावर चोळून काढायची काहीच गरज पडत नाही। हातावर चोळून काढण्यापेक्षा ह्या प्रोसेसने साल खूप पटकन निघते। आता शेंगदाणे आपल्याला साफ करून घ्यायचे। तर इथे शेंगदाणे तयार आहे, ते देखील आपल्याला तिळाप्रमाणेच मिक्सरला वाटून घ्यायचे। तर इथे बघा, तिळाप्रमाणेच थोडेसे जाडसर असे हे शेंगदाणे देखील मी वाटून घेतले। आता तिळाच्या प्लेटमध्येच हे शेंगदाण्याचा कूट देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे। यात जायफळ पावडर आणि वेलचीची पूड घालायची आहे। आता हे सर्व सुकं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मेन रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर ही पूर्वाची तयारी आहे। ज्या ताटामध्ये किंवा ज्या मोल्डमध्ये आपल्याला वडी लावायची आहे त्यात थोडंसं साजूक तूप घालून व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे लेप द्यायचा आहे। ताटाच्या कडेने देखील मी ते तूप लावून घेते। ही पूर्वतयारी खूप गरजेची आहे। आता पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप काढलं, त्यात 1/4 वाटी बारीक चिरलेला गुळ घालते। आता इथून पुढे व्हिडिओ व्यवस्थित बघा, ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। आता गुळ एकदम जळू नये म्हणून त्याकरिता यात मी 2 चमचे दूध घातलं, पण हे ऑप्शनल आहे। गुळ काहीसा एवढं जळत नाही, आपण तूप देखील वापरलं आहे। एकदा की आपल्या लक्षात आलं गुळ वितळायला सुरुवात झाली म्हणून गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि चमच्याने सतत गुळ हलवत याचे खडे देखील फोडत जायचे। ह्या गुळाचा आपल्याला पाक अजिबात होऊ द्यायचा नाही आहे। जर का या गुळाचा पाक झाला तर वडी बरोबर होणार नाही, खूप जास्त कडक होईल। आपल्याला अगदी मऊ आणि नरम वडी हवी आहे, त्यामुळे फक्त आपल्याला हा गुळ वितळूनच घ्यायचा आहे। खूप जास्त याचा पाक देखील होऊ द्यायचा नाही आहे किंवा ह्या गुळाला उकळ देखील आणायची नाही आहे, हे लक्षात असू द्या। गुळ वितळण्याची खूप महत्त्वपूर्णची स्टेप आहे, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक करावी। आता अजूनही काही खडे बाकी आहे, फारसा काही वेळ लागत नाही गुळ वितळण्यासाठी, एक साधारण 1.5 ते 2 मिनिटेच लागतात। तर इथे गुळ व्यवस्थित वितळला आहे, उकळ येण्याची वाट बघायची नाही। लगेचच मी गॅस बंद केला
आणि केलेला तिळाचा कूट शेंगदाण्याचा कूट लगेचच यात मी घालून घेतला आणि पटापट आता हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळासोबतच. गॅस बंदच आहे हे लक्षात असू द्या. आता व्यवस्थित सर्व मिश्रण मिळून आलं आहे, बघू शकता घट्ट झालं आहे. आता हे मिश्रण थंड होण्याची वाट बघायची नाही. आपण ताटाला तूप लावून पूर्वतयारी केलीच आहे. आता त्या ताटामध्ये लगेचच आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता इथून पुढे आपल्याला प्रोसेस फास्ट करायची आहे. पटापट करायची म्हणजे अगदीच घाई गडबड करायची असं नाही, फक्त हे मिश्रण थंड नाही झालं पाहिजे एवढी काळजी घ्यायची. आता एक प्लेन सरफेस असलेली मी प्लेट घेतली आहे, तिला खालच्या दिशेने तूप लावून घेतलं आणि त्या प्लेटच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण छान सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे हे प्लेन करून घ्यायचं आहे. वाटीचा पण इथे उपयोग करू शकता, फक्त खालच्या दिशेने तेवढं तूप मात्र लावून घ्यायचं. गार्निशिंग किंवा वडी छान दिसावी म्हणून सुक्या खोबऱ्याचा किस भुरभुरला, आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे स्लायसेस देखील यावर तुम्ही गार्निश करू शकता. आता पुन्हा एकदा मिश्रण छान सेट करून घेतलं. आता हे खूप थंड होऊ द्यायचं नाही, जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही. साधारण फक्त 1 मिनिटासाठी हे मिश्रण मी राहू दिलं होतं बाजूला आणि हे कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. तर साईडचा थोडासा रफ पार्ट मी काढून टाकला आहे. आता चौकोनी आकारामध्ये आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. कट करण्याची मात्र एवढी काळजी घ्यायची की मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही. थंड जर झालं तर याच्या वड्या पडणार नाही, कोमट असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं चौकोनी आकारामध्ये ह्या मिश्रणाच्या मी वड्या पाडून घेतल्या आहे. आता ह्या कापलेल्या वड्या काढून दाखवते. बघा किती व्यवस्थित आणि अगदी सहजपणे वडी निघत आहे. जर का तुमच्या व्यवस्थित सहज वड्या निघाल्या नाही तर काय करायचं, आपण ताटाला खाली तूप लावलंच आहे तर ते ताट पुन्हा गॅसवर थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे ते तूप वितळेल आणि वडे अगदी सहजपणे निघतील. संक्रांतीनिमित्त अशा वेगळ्या पद्धतीने ह्या वड्या नक्कीच करून पहा, तुम्हाला अगदी आवडतील. संक्रांतच नाही, एरवी पण तुम्ही ह्या बनवून खाऊ शकता. लहान मुलांसाठी किंवा वयस्कर लोकांसाठी अगदी पौष्टिक अशा आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.